नमस्कार माझं नाव सतीश महादेवच होते आणि ही माझी बायको दीपाली सतीश होते विषय असा आहे की आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली पण आम्हाला मूल होत नव्हतं तर या टेन्शनमध्ये असताना आम्ही आमच्या डॉ दौक, फॅमिली डॉक्टर डॉक्टर बोरसे यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी आम्हाला डॉक्टर बीडीवर बी डी पारसेवा सरांचं सा सजेशन दिलं त्यांचं सजेशन भेटताच आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच ओमसाई हॉस्पिटल नालासोपारा ईस्ट येथे जाऊन डॉक्टर बी डी पार्शिवर सरांशी संपर्क केला त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी आमच्याशी आमच्या आम या प्रॉब्लेम्सवरती ट्रीटमेंट चालू केली चांगलं कन्सल्टदेखील केलं त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार बावीस सहा मे दोन हजार बावीसला आमच्या घरामध्ये छान असं गोंडस बाळ जन्माला आलं यासाठी आम्ही अत्यंत ठॅ आभारी आहोत डॉक्टर बी डी पार्श्वभ सरांचे Uh, कारण या ट्रीटमेंटमध्ये त्यांनी आम्हाला खूप छान तरीकेची ट्रीटमेंट दिली खूप सपोर्ट केला इवन त्यांचा सपोर्ट असताना त्यांचा स्टाफ ओमसाई हॉस्पिटल हॉस्पिटलमधला स्टाफ नर्सेस मावशी ह्या लोकांनी ह्या हे हा स्टाफ देखील खूप सपोर्टिव्ह आहे दुसरं त्यांचे असिस्टंट डॉक्टर वगैरे जे आहेत ते लोकं देखील खूप सपोर्टिव्ह आहेत ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थेटरमध्ये जाताना माझी वाईफ खूप घाबरलेली होती ते घाबरलेली असताना पण सराने तिला धीर देऊन तिच्यासोबत प्रॉपर तरीकेने ट्रीटमेंट करून ती एकदम बिंदास ऑपरेशन ऑपरेशनसाठी रेडी झाली तर आ, हर एक स्टेपला सर एकदम सपोर्टमध्ये उभे राहतात आणि सर आमच्यासोबत उभे होते आणि खरंच सर की तुम्ही देवासारख्या आमच्या आयुष्यात आलात आणि एवढं छान असं गिफ्ट आम्हाला तुम्ही दिलं त्याच्याबद्दल खरंच सर खूप 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 थँक्यू सर एवढे छान गिफ्ट तुम्ही आम्हाला दिलं तर मित्र हो बोलणं एवढंच आहे की जर तुमच्या आयुष्यामध्ये बाळाबद्दल काही टेन प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्की ओमसाई हॉस्पिटल ते संपर्क करावा डॉक्टर बी डी पार्सीवर सर खूप छान आहेत खूप छान ट्रीटमेंट करतात खून खूप छान स्टाफ आहे तिथला खूप छान असिस्टंट डॉक्टर सगळे खूप छान आहेत आणि तुम्हाला प्रॉपर तरीकेने ट्रीटमेंट पण होईल आणि तुम्हाला रिझल्ट नक्की हंड्रेड पर्सेंटच भेटेल तर थँक्यू सर एकदा पुन्हा तुम्हाला थँक्यू 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 सर थँक्यू सो मच